नमस्कार, विद्याज मराठी रेसिपीमध्ये आज आपण खमंग आणि कुरकुरीत अशी अळूवडी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी तयार करायची हे पाहणार आहोत। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। अळूवडी तयार करण्यासाठी या ठिकाणी मी 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला जितक्या जास्त प्रमाणात अळूवड्या तयार करायच्या आहेत तेवढं बेसन पीठ या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता। आता या बेसन पीठामध्ये मी 1/2 वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे। तांदळाचं पीठ वापरल्यामुळे अळूवडी ही कुरकुरीत अशी तयार होते। आता यामध्ये मी 1 चमचा ओवा घातलेला आहे, त्याचबरोबर 2 चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी 1/2 चमचा सोडा घातलेला आहे, त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा हळद घातलेली आहे। हळद घालून झाल्यानंतर यामध्ये मी 1 चमचा धने पूड आणि 1 चमचा जिरे पूड घातलेले आहे। आता या ठिकाणी मी 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि आवडीनुसार हिरवी मिरची एकत्रित कुटून घेतलेली आहे। आता ते यामध्ये मी घालणार आहे। हिरव्या मिरचीचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। आता हे सर्व साहित्य आपण एकत्रित असं मिक्स करून घेणार आहोत आणि थोडं पाणी घालून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे। अळूवडीसाठी लागणारं पीठ मळताना आपल्याला हे पीठ खूप जास्त घट्ट किंवा पातळ ठेवायचं नाही। अळूवडी तयार करण्यासाठी लागणारं पीठ या ठिकाणी तयार झालेलं आहे। तयार करून घेतलेलं पीठ पानांवरती एकसारखं पसरवून आपण याच्या वड्या तयार करून घेऊयात। तुम्हाला जितक्या जास्त लेयर असलेल्या वड्या तयार करायच्या असतील तेवढी पाने वापरून हा रोल आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे। अशाच पद्धतीने बाकीच्या शिल्लक राहिलेल्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी मी एक वाफेवरची चाळण घेतलेली आहे आणि या चाळणीला तेल लावलेलं आहे। या चाळणीला तेल लावल्यामुळे आपल्या वड्या चाळणीसोबत चिकटत नाहीत। आता तयार करून घेतलेल्या वड्या या चाळणीमध्ये ठेवायच्या आहेत आणि आपण या वड्या उकडून घेणार आहोत। तर अशाच पद्धतीने बाकीच्या शिल्लक राहिलेल्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या अळूवड्या तयार करून झालेल्या आहेत। आता यावरती झाकण ठेवून आपण या वड्या मध्यम गॅसवरती 15 ते 20 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत। तर त्यासाठी गॅसवरती मी एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे। पातेल्यामध्ये घेतलेलं पाणी गरम झाल्यानंतर यावरती चाळण ठेवून आपण या वड्या 15 ते 20 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता 15 ते 20 मिनिटांमध्ये आपल्या या वड्या व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत। शिजवून घेतलेल्या या वड्या आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत। शिजवून घेतलेल्या या वड्या पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायच्या आहेत। थंड झालेल्या या वड्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करून घेऊ शकता। तर या ठिकाणी मी या वड्या मध्यम आकारांमध्ये कट करून घेतलेल्या आहेत, जेणेकरून या वड्या दोन्ही बाजूंनी व्यवस्थित अशा तळल्या जातील। आता या वड्या आपण गरम झालेल्या तेलामध्ये तळून घेणार आहोत। अळूवडी तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम झालेलं असावं, त्याचबरोबर या वड्या आपण मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूंनी लालसर रंग येईपर्यंत, त्याचबरोबर कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली खमंग आणि कुरकुरीत अशी अळूवडी तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने बाकीच्या शिल्लक राहिलेल्या वड्या तळून घ्यायच्या आहेत। तयार झालेल्या वड्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा।
अशाच प्रकारच्या साध्या आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी विद्याज मराठी रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा. समोर असलेली घंटी दाबा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओंचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.